दहन करण्याजोगता कारण आहे, पण माझ्या हिशोबाने तर काही नाही आहे. कारण की ते रामायण घडलं, सगळं हे घडलं, पण ते त्यांना बहिणीसाठी केलं. कारण की लक्ष्मी म्हणा त्याच्या बहिणी तसं नसतं केलं, तर त्यानं रामायण घडलं नसतं, पण त्याच्यानंच रामायण घडलं. पण आमच्या गावात त्याला दहन नाहीत करत. 4 वाजता रावणाची मूर्ती स्वप्नात आली. मूर्ती स्वप्नात आल्यावर अरे माझी पूजा कोणी करत नाही, मी जावनात पडेला, माझी जड शरीराची पूजा कर. मग सकाळी पायची उठलो, त्याच्यावर थोडं सारं साफ केलं, काट्या वगैरे सारं रावणाची पूजाने धुऊन काढलं. आमच्या इथं या मूर्तीची स्थापना ही 200-250 वर्षापूर्वी झालेली आहे असं आख्यायिका आहे. पण आमच्या गावात यांची पूजा दररोज दर शनिवारी केली जाते. परत दसऱ्याच्या दिवशी इथं उत्सवसुद्धा भरते. आणि पूर्ण भारतात हे रावणाची पुतळा जाळल्या जाते. पण आमच्या इथं अपवाद आहे, इथं जाळल्या जात नाही, त्याची पूजन केलं जाते, कारण आम्ही त्यांना मानतो.